अभी कई जगहों पर कोरोना कर्फ्यू में ढील दी जा रही है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारे बीच से कोरोना चला गया है। हमें सावधान भी रहना है और कोरोना से बचाव के नियमों का भी सख्ती से पालन करते रहना है। मुझे पूरा विश्वास है हम सब कोरोना से इस जंग में जीतेंगे, भारत कोरोना से जीतेगा। इन्हीं शुभकामनाओं के साथ आप सभी देशवासियों का बहुत बहुत धन्यवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला, अर्थातच जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे लसीकरणासंदर्भात फार महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। 21 जून पासून सरसकट 100% लसीकरणाची जबाबदारी, लसीकरण पार पाडणं याची मोहीम ही केंद्र सरकार राबवणार आहे असं निश्चित करण्यात आलं। जानेवारी पासून एप्रिल पर्यंत ही पूर्ण जबाबदारी आणि व्यवस्था केंद्राचीच होती, मात्र 1 मे पासून महिनाभर ती राज्यांना सोपवण्यात आलेली होती, कारण तशी राज्यांनी मागणी केलेली होती। त्यामुळे 25% लसीकरणाचं काम सर्वार्थाने राज्यांना सोपवलं गेलं होतं, पण या 1 महिन्यामध्ये अनेक राज्यांनी ही भूमिका मांडली की पूर्वीची जी व्यवस्था होती तीच योग्य होती आणि आता पुन्हा 21 तारखेपासून सगळी जबाबदारी लसीकरणाची केंद्र सरकार पार पाडणार आहे। प्रत्येक राज्याला 1 आठवडा आधी कळवलं जाईल की त्यांना किती डोस लसीचे मिळणार आहेत। अजून 2 लसींवर काम सुरू आहे, त्या 2 लसींना मान्यता मिळाली की त्याही लसी भारताला दिल्या जातील। 18 वर्षावरच्या सगळ्यांना मोफत लस दिली जाणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे। नरेंद्र मोदी यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणांवर आपण पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत। आज ये निर्णय लिया गया है कि राज्यों के पास वैक्सीनेशन से जुड़ा जो 25% काम था उसकी जिम्मेदारी भी भारत सरकार उठाएगी। ये व्यवस्था आने वाले 2 सप्ताह में लागू की जाएगी। इन 2 सप्ताह में केंद्र और राज्य सरकारें मिलकर नई गाइडलाइंस के अनुसार आवश्यक तैयारी कर लेगी। संयोग है कि 2 सप्ताह बाद 21 जून को ही अंतर्राष्ट्रीय योग दिवस भी है। 21 जून सोमवार से देश के हर राज्य में 18 वर्ष से ऊपर की उम्र के सभी नागरिकों के लिए भारत सरकार राज्यों को मुफ्त वैक्सीन मुहैया कराएगी। वैक्सीन निर्माताओं से कुल वैक्सीन उत्पादन का 75% हिस्सा भारत सरकार खुद ही खरीदकर राज्य सरकारों को मुफ्त देगी। शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आपल्या सोबत आहेत। नीलमताई, फार महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केली की 1 महिना राज्यांना 25% लसीकरणाचं काम सोपवलं गेलं होतं, मात्र आता 21 तारखेपासून पूर्णपणे 100% जबाबदारी केंद्रच उचलणार आहे लसीकरणाची। पूर्ण भाषण माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं ऐकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच सगळ्यांच्या मनामध्ये जी उत्सुकता असते तीच होती। मुळामध्ये एक अपेक्षा होती की अजून काही विशेषतः ज्यांच्या कुटुंबातले लोक कोरोनामुळे दगावलेले आहेत अशा लोकांची मदत किंवा त्यांच्या दृष्टीने योजना सरकार जाहीर करेल। नीती आयोगाला आणि स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी वारंवार संदर्भामध्ये लिहिलेलं होतं, परंतु एक चांगलीच गोष्ट आहे की सगळ्यांना आता लसीकरण मोफत आणि परत ते सगळ्यांबाबतीत त्यांनी हमी घेतलेली आहे। पण मुळामध्ये आधीच ग्लोबल टेंडर काढा तुम्ही, राज्यांना करायला लावा आणि अशा वेळेला मी स्वतःही काही कार्यक्रमात बोलले होते की केंद्राशी आंतरराष्ट्रीय कंपन्या करार करायला जास्त उत्सुक असणार, अशा वेळेला सगळ्या राज्यांचीच एकमेकात स्पर्धा होणार,
दुसरीकडे सगळ्यांचे करार झाल्यावर आता प्रत्येक राज्य वेगवेगळा करार करणार, याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यांवरती अन्याय होणार होता. परंतु मला असं वाटतं की आता प्रत्येक सामान्य माणसाची जी अपेक्षा असते की आम्हाला लस मिळावी, त्याची व्यवस्था केंद्राने केलेली आहे, याच्यावरती अंतिम आमचं जी प्रतिक्रिया किंवा मत राज्याचं म्हणून जे मत आहे माननीय मुख्यमंत्रीच मांडतील. परंतु त्यांनी मोफत रेशनची पण घोषणा केलेली आहे. मला असं वाटतं की थोडं उशीर झाला ही घोषणा करायला, विशेषतः सगळ्यांना लसीकरणाच्या बद्दल. मधल्या काळामध्ये जरा सातत्य ठेवूनच एक भूमिका घेतली असती तर ते अधिक चांगलं झालं असतं असं मला वाटतं. पण त्यांनी आता तरी त्याची दखल घेतलेली आहे आणि 25% लस नक्की त्याच्यावरती. नक्की नीलमताई, अशा सोबत राहा. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, फार मोठी घोषणा केलेली आहे, पूर्णपणे केंद्रानं जबाबदारी उचललेली आहे लसीकरणाची आणि मोफत लस दिली जाणार आहे 18 वर्षावरच्या सरसकट सगळ्यांना. माननीय मोदीजींच्या या निर्णयाचं मी अंतःकरणापासून, हृदयापासून, मनापासून स्वागत करतो. या कोरोनाच्या असाधारण संकटामध्ये आपल्याला परिस्थितीजन्य निर्णय घ्यावे लागतात. मागच्या काही बैठकांमध्ये ज्याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्री महोदयांनी केला होता की काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली की आम्हालाही शेवटी घटनेच्या तरतुदीनुसार हेल्थ, आरोग्य हा विषय राज्याकडे आहे, केंद्राकडे हा विषय नाही. केंद्राकडे जसं देशाचं संरक्षण, विदेश नीती, तसं राज्याकडे आरोग्य हा विषय होता. पण या असाधारण परिस्थितीमध्ये माननीय मोदीजींचं आपण सर्वांनीच राजकारण विरहित अशा विषयावर भाष्य केलं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. आणि माननीय मोदीजींनी राजकारण विरहित भाष्य करत आज या देशाच्या वॅक्सिनेशनची जबाबदारी घेतली आणि सांगितलं की प्रत्येक राज्य जेव्हा 25% त्यांना वॅक्सिनेशनची जबाबदारी त्यांनी मागितली आणि आम्ही दिली, तेव्हा त्यामध्ये अनंत समस्या त्यांनी सांगितल्यात. त्याऐवजी आता 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, आमच्या देशाच्या सन्मानाचा दिवस, जगाच्या स्तरावर आपण योग गुरु म्हणून या देशाकडे आता पाहिलं जात आहे, आरोग्य गुरु म्हणूनही पाहिलं गेलं पाहिजे. या दृष्टीने 21 तारखेपर्यंत या व्यवस्था पूर्ण करून या देशामध्ये कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि हा कामरूप पासून कच्छ पर्यंत या दृष्टीने वॅक्सिनेशनची आज मोठी घोषणा या मृग नक्षत्राच्या दिवशी त्यांनी केली. बरोबर सुधीर भाऊ, पण 25% जबाबदारी तरी राज्यांना देऊन बघू असा निर्णय 1 महिना राबवला गेला, त्यात सरकार अपयशी ठरली, राज्य सरकार अपयशी ठरली म्हणून पुन्हा केंद्रानं जबाबदारी घेतली सगळी. असं आहे की राज्य सरकारनी मागणी केली, जबाबदारी दिली आणि नंतर राज्य सरकारच पुन्हा म्हणायला लागलं की आम्हाला टेंडर काढताना या अडचणी येतात, इतर अडचणी येतात, मग जबाबदारी पुन्हा घेतली. शेवटी निर्णय करताना जसा जसे समस्या निर्माण होतात, जसे जसे प्रश्न येतात, काही व्यावहारिक अडचणी येतात, त्यानुसार निर्णय आपल्याला असाधारण संकटामध्ये वेळेनुसार बदलावे लागतात. तर मला वाटतं की मोदीजींनी पहिले राज्यांनी मागणी केली ती दिल्यानंतर राज्यांच्या लक्षात आलं की ही जबाबदारी आपण आपल्याला वाटतं तशी सहज आणि सोपी नाही, आणि म्हणून मग केंद्रानी जेव्हा राज्यांनी पुन्हा विनंती केली केंद्राकडे की आमचे हे प्रश्न आहे, ग्लोबल टेंडरमध्ये अशा अशा पद्धतीने आम्हाला ज्या पद्धतीने वॅक्सिनेशनसाठी मदत पाहिजे ती होत नाही, वयोगट ठरवताना या अडचणी आहे, तर मला वाटतं की मग त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सर्वांच्या जे काही सूचना आहे त्या समजून देशाचे प्रधानमंत्री म्हणजे आपण शेवटी या देशाची ज्यांना जाण आहे अशा आज असे देशाचे प्रधानमंत्री. नक्की सुधीर भाऊ, आणि तुम्ही जे म्हणताय तसाच उल्लेख पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये केला, टीकेच्या स्वरूपातला सूर नव्हता, तर काय नेमक्या अडचणी आल्या आणि आत्ताची परिस्थिती काय या स्वरूपात त्यांनी सगळ्या गोष्टीचं विवेचन केलं. सुधीर भाऊ आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात, त्याबद्दल एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.